पुणे जिल्ह्यातील साकोरे येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कृतिका महेंद्र ठेटे आणि तिची आई स्वाती महेंद्र ठेटे या 5 दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. संध्याकाळी 6 सुमारास घरासमोरील शेतात आजी कुसुम कडूसकर आणि स्वाती ठेटे या जनावरांसाठी मका कापत होत्या, तर जवळच श्रुतिका खेळत होती. मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक श्रुतिकावर हल्ला चढवला आणि तिला जबाड्यात उचलून पळू लागला. आई आणि आजीने आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी याचना केली. तोपर्यंत बिबट्या श्रुतिकाला टाकून पळून गेला होता. श्रुतिकाच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतला होता. जखमी अवस्थेत श्रुतिकाला प्रदीप बमन कडूसकर यांनी आपल्या वाहनातून तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच श्रुतिकाचा मृत्यू झाला होता. बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्यातला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान वन खात्यामार्फत संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर बोल. आज रोजी सायंकाळी 6 श्रुतिका थिटे या 5 वर्षाच्या बालिकेवरती बिबट्याने हल्ला करून हल्ला केला आणि त्याच्यामध्ये ती जखमी होऊन दवाखान्यात आणल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे. तरी या बालिकेच्या कुटुंबाला वनविभागाकडून तातडीची मदत म्हणून 3 लाख रुपये दिले जातील आणि 12 लाख रुपये त्यांना नंतर असे 19 लाख रुपये मदत दिली जाईल. काल दिने 25/3/2019 रोजी साधारणपणे 5:30-7 दरम्यान आईबरोबर गवत काढण्यासाठी श्रुती महेंद्र थिटे ही मुलगी गेली असता गवत काढत असताना ती तिथं बसली होती. तेवढ्यात तिच्या बिबट्याने हल्ला केला, तिच्या गळ्याला 2 दात लागले, नंतर ती मुलगी मयत झाली. काय त्यानंतर आम्ही वनविभागाने तिथं पिंजरा लावला व तो आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात पडली. नमस्कार, मी प्रदीप कडूसकर. आज आमच्या गावामध्ये साकोरे गावामध्ये गाडीपट्टीमध्ये एका लहान मुलीवरती म्हणजे आमच्या भाचीवरतीच बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या आमच्या भाचीचं आज तिचं मयत झालेलं आहे. आज सर्वसाधारण 5:30 दरम्यान तिची आजी आणि आई शेतामध्ये गवत कापत होती आणि गवत कापत असताना मक्याच्या शेतामध्ये दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक मुलीवरती हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर तिची आई आणि आजीने त्याला थोडासा पाठलाग करून तिला सोडवलं. त्यानंतर तिला घेऊन ते घराकडे पळत होते. त्यावेळेला आम्हाला ही बातमी समजली. आम्ही रस्त्यामध्ये आडवे जाऊन तिला पटकन घेऊन आलो आणि मी माझ्याच गाडीमध्ये तिला अगदी 7 मिनिटांमध्ये साकोरेवरून मंचरला इथे रुग्णालयात आणलं. कळंबला येतपर्यंत ती अगदी सावध होती, परंतु इथे आल्यानंतर तिची हालचाल थोडीशी बंद झाली. डॉक्टरांनी इथे रुग्णालयामध्ये तपासणी केल्यानंतर त्यांनी तिला मृत घोषित केलं.